नमस्कार मित्रांनो, मी संस्कार. आज आपण शिकणार आहोत डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्हमधल्या डेमोचा अर्थ दर्शवणे किंवा दाखवणे. एखाद्या आपण वस्तू दर्शवतो किंवा दाखवतो, जसे की हा मार्कर आहे, ती खिडकी आहे, असे काही. मग यामध्ये हे चार शब्दांचा वापर करून आपण ते दर्शवतो. मग ना, जेव्हा एखादी वस्तू आपल्या जवळ असेल तेव्हा आपण धीस वाजवतो. केवढी जवळ असेल आपण तिला स्पर्श करू शकतो किंवा शिवू शकतो. एवढा जवळ जर ती वस्तू असेल तर आपण धीस वापरू शकतो. जसे की धीस इज अ शर्ट, जर हा मार्कर आहे तर धीस इज अ मार्कर. मग त्यामध्येच जर एखादी वस्तू लांब असेल, एकच असेल आणि लांब असेल आणि तिला आपण स्पर्श करू शकत नाही, तर त्या वस्तूसाठी आपण दॅटचा वापर करणार. जसं की दॅट इज अ विंडो, ती खिडकी आहे. परत ती बॅग आहे तर दॅट इज अ बॅग, असे काही. आणि मग या दिसचा वापर आपण केव्हा करतो? जर आपल्यापासून लांब आपल्याजवळ एक वस्तू आहे आणि ती खूप जास्त आहेत, जसं की हे अनेक मार्कर आहेत, तर आपण म्हणू शकतो की दीज आर मार्कर्स. परत आपल्याकडे आता खेळणं आहेत तर आपण वापरू शकतो दीज आर टॉईज. आणि जर दोज कधी वापरतो? आपल्यापासून लांब आहे आणि खूप जास्त आहेत, तर तिथे आपण दोज वापरतो. जसं की त्या खिडक्या आहेत तर आपण वापरतो दोज आर विंडोज. परत ते शर्ट आहेत तर दोज आर शर्ट्स. धीसमध्ये एक वस्तू असेल तर आपण धीस वापरतो. दॅटमध्ये पण एक वस्तू असेल तर दॅट वापरतो. दीजमध्ये दोन, तीन, चार, एक्सेट्रा जर वस्तू असतात तर आपण तिथे दीज वापरतो. आणि दोजचा वापरसुद्धा आपण दोन, तीन, चार किंवा एक्सेट्रा या सर्व गोष्टींसाठी आपण दीज आणि दोजचा वापर करतो. मग चला आपण आता काही एक्झाम्पल्स बघूया. तर हा बघा, आता मी पहिला सेंटेन्स घेतलेला आहे. मग तुम्ही घरी प्रॅक्टिस करताना हा एकाच सेंटेन्सचे चारही फॉर्ममध्ये सेंटेन्स फॉर्म करून लिहा. चला आता तर मी या सेंटेन्सचे चार फॉर्ममध्ये फॉर्म करतो. तर हे बघा, मी आता हे पूर्ण चार सेंटेन्स फॉर्म केलेले आहेत. मग आता आपण पहिला सेंटेन्स घेऊया फॉर्म करायला. आता इथे हा आलेला आहे आणि हा आला आहे म्हणजे ग्लास एकच आहे, म्हणून त्यासाठी आपण आता इथे धीसचा वापर करूया. मग आपण इथे धीस लिहिणार. परत आहे आलं आहे म्हणून आपण इज लिहिणार, कारण की प्रेझेंट टेन्स आहे. आणि ग्लासला आपण अ आर्टिकल लावून पुढे ग्लास लिहिणार. आता हा दुसरा सेंटेन्स. मग आता इथे आला आहे तो, म्हणजे तो ग्लास आपल्यापासून लांब आहे, म्हणून आपण इथे काय लावणार? दॅट लावणार. दॅट, मग आपण इथे दॅट लिहिणार. मग आहे आलंय म्हणून आपण इथे इज लिहिणार. आणि अ ग्लास म्हणजे इथे ग्लास आलंय म्हणून आपण हे जे सेंटेन्स आहे ते इथं खाली लिहिणार. मग आता हा तिसरा सेंटेन्स बघा. ते ग्लास आहेत म्हणजे आपल्यापासून ते ग्लास दूर आहेत आणि एकपेक्षा अधिक म्हणजे दोन तीन आहेत, म्हणून आपण इथे काय लावणार? त्याला आपण काय लावतो? दोज. आत्ताच आपण मागच्या चॅटमध्ये बघितलेलं आहे. मग आपण इथे दोज लिहिणार. आणि आता आहेत आले प्रेझेंट आहे, पण आपण इथे इज लावणार का? नाही, कारण की हे एकपेक्षा अनेक आहेत, म्हणून आपण आता इथे आर लावणार. मग इथे आपण लिहिणार दोज आर. आणि इथे हे आर पी एस म्हणजेच रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स अ ग्लास हा खाली लिहिणार. इथे आपण अ लावणार नाही, कारण की एक वस्तू असेल तरच तिथे अ येतो, आणि जर जास्त वस्तू असतील मग तिथे आपण आर लावला आहे म्हणून आपण इथे अ नाही लावणार. मग परत आता हे ग्लास आहेत म्हणजे ग्लास आपल्या जवळ आहेत आणि ते एकपेक्षा अनेक आहेत, मग आपण काय लावणार? आपण आत्ताच बघितलेलं आहे, आपण इथे दीज लावणार. आणि इथे आहेत आले म्हणून आपण आत्ताच वरच्या सेंटेन्समध्ये बघितलं होतं, आहेत आले एकपेक्षा जास्त आहे म्हणून आपण इथे आर लावणार. आणि हा आर पी एस जसेचा तसा खाली. मग तुम्ही घरी असे काही सेंटेन्सेस घेऊन किंवा असा ग्लास सारखा एक मार्कर किंवा पेन असा एक वर्ड घेऊन त्यांचे सारे फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घरी प्रॅक्टिस करू शकता. मग आता हे सर्व काही आपण जे शिकलेलो आहोत ते आता प्रेझेंटमध्ये शिकलो आहोत,
मग आपण पार्ट टू मध्ये पास्ट मध्ये शिकूयात. आणि मी एक आधीच एक सेल्फ इंट्रोडक्शनचा व्हिडिओ पाठवलेला आहे, मग तो तुमच्यासाठी खूप गरजेचा आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण की जास्तीत जास्त मुलांपाशी आपला व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद.